पाच मिनिट मध्ये. अत्यंत दुर्दैवी घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडली आणि सर्वप्रथम मी या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. खऱ्या अर्थानं आदिवासी भागामध्ये एवढी क्रूर हत्या होईल हा स्वप्नात सुद्धा आम्ही कधी विचार केला नाही आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या सगळ्या घटना घडतात हे आपणही मान्य करतात. सोशल मीडियामध्ये किती ताकद होती हे 4 वर्षापूर्वी आपण बघितलं. आपण सत्तेत आला त्यावेळेला बरं वाटलं, पण सोशल मीडियाचे दुष्परिणाम सुद्धा किती समाजाला घातक आहेत याचा विचार त्यावेळेला आम्ही केला नाही. ते परिणाम आता आम्हाला भोगावे लागतात आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की ही घटना, मी त्या घटनेवरच बोलणार आहे, ही घटना निषेधार्ह आहे. त्या घटनेमध्ये दोषी असलेल्या माणसांना फाशी व्हायलाच पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. पण ज्या समाजाने हे मारलं तो समाज सुद्धा एवढा क्रूर नाही. आदिवासींनी सुद्धा कधीही अशा घटना याच्या पूर्वी घडवल्या नाहीत, पण दुर्दैवानं ते त्या दिवशी कसं घडलं त्याच्या खोलात तुम्हाला मला जावं लागेल. सभापती महोदय, गृहराज्यमंत्री केसरकर साहेब तिथं जाऊन आले. अशीच घटना 2 दिवस अगोदर नंदुरबार जिल्ह्यामध्ये मसावत या गावामध्ये घडली असती. पंढरपूरचे माजी नगरसेवक त्या गावामध्ये आले वीट भट्टीसाठी मजूर शोधण्यासाठी. त्यांना लोकांनी सांगितलं की मजूर तुम्हाला संध्याकाळी भेटतील, तुम्ही संध्याकाळी या. ते बिचारे रात्री आले आणि तपास करायला लागले, त्याच्यावरूनच त्यांचा बी कार्यक्रम झाला. त्यांना एवढं मारलं जमावाने, शेवटी जमावातल्या आणि पोलिसांनी, पोलिसांनाही धन्यवाद देईल मसावतच्या, त्यांनी त्यांना घेऊन गेले पोलीस स्टेशन मध्ये घातलं. अश्रुधूरच्या 9 नळकांड्या फोडल्या आणि त्याच्यामुळे ते 3 माजी नगरसेवक सुदैवानं वाचले, नाहीतर हीच घटना 2 दिवस अगोदर होऊन गेली असती. त्यांची नवी इनोवा जाळून टाकली, त्याच्यामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला फार क्लिपा. आता बघा, दुर्दैवानं अपघात जरी झाला तरी कोणी मदत करत नाही रस्त्यावरती. पहिले त्याची शूटिंग काढतात, मोबाईल काढतात, त्याला शूट करतात. हेच काम सध्या संपूर्ण देशामध्ये होत आहे आणि हेच खऱ्या अर्थानं तुम्हाला मला घातक आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की पोलीस स्टेशनला जर 11:05 सांगण्यात आलं की राईनपाड्यामध्ये अशी अशी घटना घडते आहे, काही बाहेरच्या लोकांना मारतात आहे, तरी सुद्धा केसरकर साहेब 1 वाजता पोलीस आले हे तुम्हाला मान्य करावं लागेल. सभापती सारख्या जबाबदार माणसानं फोन केला 11:05, स्टेशन डायरी मध्ये नोंद आहे, तुमचा PSI कमरेला रिव्हॉल्वर घालून तिथं आला, परंतु त्या ग्रामपंचायतीपर्यंत गेला नाही. का गेला नाही? जर त्याच्या हातात त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर होती, साधं फायरिंग केलं असतं तरी सुद्धा सभापती महोदय माणसं पळून गेली असती, कारण आदिवासी माणूसही एवढा क्रूर नाहीये. पण दुर्दैवानं त्यावेळेला त्या दिवशी त्यांच्या डोक्यावर कुठला भूत सवार होता माहित नाही. आपण बघितलं असेल की मेल्यानंतर सुद्धा मारत होते, एवढी दुर्दैवी घटना आहे ती. ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये ती घटना ज्या वेळेला घडली ते मेले बिचारे, त्याच्यानंतर सुद्धा त्यांना मारणारे लोक आता दिसतात आहे त्याच्यावरती क्लिप मध्ये. पण PSI, माझ्या म्हणणं आहे साहेब, त्या PSI ला सस्पेंड करा. 5 लोकांची टीम घेऊन PSI तिथे गेला, त्याला ग्रामपंचायतीपर्यंत जाऊ दिलं नाही. त्याला जमावाने सांगितलं तुम्ही जायचं नाही, याचा अर्थ PSI ने शांत बसून राहायचं. तो काय कोतवाल होता? PSI असताना सुद्धा जर तिथं गेला नाही, त्यांनी जर कायद्याचं रक्षण केलं असतं तर त्यांचे जीव वाचले असते. सभापती महोदय, मी फार गांभीर्याने बोलतोय, आमदार तिथले माझे मित्र आहेत, सगळी माहिती घेऊन आलो आहे. आणि एकंदरीत परिस्थिती अशी असताना PSI गेले नाहीत, लोकांना जाऊ दिले नाही. जास्त कुवत घेण्यासाठी PSI ते गाव सोडून गेलेत की मी जास्त कुवत घेऊन येतो. साहेब, आता मोबाईलचा जमाना आहे, तुम्हालाही माहिती आहे, कुठूनही जास्त कुवत मागवता आली असती. कमीत कमी स्वतःच्या रिव्हॉल्वरचा जरी उपयोग केला असता तरी सुद्धा ही दुर्दैवी घटना घडली नसती आणि म्हणून पहिले त्याची चौकशी केली पाहिजे. पोलीस अधिकारी जर, जसं मसावतचे पोलीस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहे, तसे जर राईनपाड्याचे पोलीस अधिकारी जबाबदार असतील घटनेला तर त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित केलं पाहिजे, ही मागणी सुद्धा समाजाच्या वतीनं होत आहे. माझी विनंती आहे, एवढ्या मोबाईलवरच्या क्लिप फिरतात आहे सभापती महोदय की संपूर्ण महाराष्ट्र ते बघतंय. माझी विनंती आहे पोलिसांकडे, आता एवढ्या क्लिप आहेत साहेब, तरी तिथं तो जो बाजार भरतो तो 8 गावचा 9 गावचा बाजार आहे. आज त्या प्रत्येक गावामध्ये लोक जातात आहे, पोलीस जातात आहे आणि तिथं गुन्हेगारांना शोधतात आहे. पोलिसांचे डब्बे गावामध्ये लावून ठेवले आहेत साहेब. गावामध्ये 1 माणूस नाही. एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा पेरणी होत नाही. 4 म्हातारी माणसं गावामध्ये आहेत, 5-25 भगिनी आहेत, याच्यावर 1 माणूस नाही.
शासकीय आश्रमशाळा आहे, विद्यार्थी नाही, शिक्षक नाही, काहीच नाही, एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गावात येत नाही, आणि जर आला तर त्यालाच डब्यामध्ये बसवतात आणि त्याची चौकशी सुरू करतात। हे जे चित्र आहे, हे चित्र कुठेतरी थांबवलं पाहिजे, आणि म्हणून माझी विनंती आहे की लोकांमध्ये आता विश्वास निर्माण होईल। घटनेली घटना दुर्दैवी होती, कुणामुळे झाली, काय झाली, तो तरुण कर्नाटकचा बिचारा शिकलेला असताना त्याला नोकरी मिळाली नाही, 2 कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता पण तो भिक्षा मागायला राईनपाड्यात आला, हे सगळे याच्यावर आपल्याला जायचं नाही। माझी विनंती आहे की या विषयाचं गांभीर्य कमी होता कामा नये, आणि जे दोषी असतील सभापती महोदय, जे दोषी असतील। चंद्रकांतजी, यामध्ये आपलं आणखी काही मिनिट चालेल, आणि त्यामध्ये आणखी परत आपले दत्तात्रय सावंत त्यांच्या गावाच्या जवळचा विषय आहे, त्यामुळे तुमच्यानंतर मी त्यांना परवानगी देणार होतो, परंतु वेळ अभावी आता मी हे जे सकाळचं सत्र आहे हे थांबवतो, पण तुमचं ऑन लेग ठेवतोय। सभापती महोदय, राईनपाड्याची घटना तशी आमच्या जिल्ह्याला एक कलंक लागणारी घटना आहे असं म्हटलं तरी वागवं होणार नाही, कारण आमची संस्कृती आदिवासी समाजाची सुद्धा एवढी क्रूरतेची नाही, पण दुर्दैवानं त्या दिवशी जे काही घडलं त्याला फक्त कुणातरी समाजाला किंवा कुणाला दोष धरण्यापेक्षा एकंदरीत काल जसं भिक्षुक समाजाच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी काही ना काही सूचना दिल्यात, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या असलेल्या गावामध्येच कुठंतरी त्यांना संरक्षण दिलं, त्यांना व्यवसायाची हमी दिली किंवा त्यांना 2 पैसे त्यांच्या कुटुंबाला चांगलं शिक्षण दिलं, या सगळ्या गोष्टीसाठी तर त्यांनाही महाराष्ट्रभर फिरावं लागणार नाही। आणि काही जर गेलेच समजा भिक्षा मागायला तर त्याची सुद्धा कुठंतरी खबरदारी घेतली पाहिजे, त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनला नोंद केली पाहिजे की आम्ही एवढे एवढे लोक आमच्या परंपरेप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी इथं आलेलो आहोत, ग्रामपंचायतीला सुद्धा नोंद केली पाहिजे की बा आम्हाला सरपंचांनी मदत करावी, कारण आम्ही लहान असताना जर बहुरूपी पोलीसच्या ड्रेसमध्ये दिसला तरी आम्ही घाबरत होतो, कारण त्या काळामध्ये आजही ग्रामीण भागातला पोरगा अजून एवढा हिंमतवान नाही, तो बहुरूपींना पाहिल्यावर सुद्धा घाबरतो, आणि आदिवासीमध्ये सुद्धा असंख्य जाती आहेत, आदिवासीमध्ये सुद्धा साहेब भिल्ल समाज आहे, पावरा समाज आहे, कोकणी समाज आहे, मावची समाज आहे, अशा असंख्य समाजाचे लोक त्या राईनपाड्याच्या बाजाराला एकत्र येतात। साहेब बाजार म्हटला की आमच्याकडे 10-12 गावांची माणसं एकत्र येतात, बाजार मोठ्या प्रमाणात भरतो, जसा बाजार भरतो तसे अवैध व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतात, दारूची विक्री सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होते, आणि ही जी घटना घडलेली आहे मी एकदम आत्मविश्वासाने सांगेल की ही दारू प्यालेलीच माणसं असतील की ज्यांनी एवढ्या क्रूरतेने हे कृत्य केलं। आज एकदम साहेब बघा, पंचायत समितीचा सभापती सारखा जबाबदार माणूस पोलीस स्टेशनला फोन केल्यावर 11:05 स्टेशन डायरीला नोंद होते की या गावामध्ये दंगल उसळलेली आहे, बाहेरच्या लोकांना कुणीतरी मारतात आहे, आणि तरी सुद्धा पोलीस जात नाही। दुर्दैव म्हणावं लागेल त्या लोकांचं की तो एपीआय, त्या एपीआयचा वाढदिवस होता म्हणून रजेवर होता, आणि एपीआय पोलीस स्टेशनमध्ये नव्हता, त्याचा वाढदिवस साजरा करत होता, आणि पीएसआय असताना त्या पीएसआयला सुद्धा कोणी परवानगी देत नव्हतं, एपीआयने सुद्धा त्याला परवानगी लवकर दिली नाही असं लोक म्हणतात, पण पीएसआय तिथं पोहोचल्यावर सुद्धा जिवंत असलेले लोकांना सुद्धा लोक मारत होते, आणि त्याच्यानंतर पीएसआयच्या साक्षीने उरलेल्या लोकांचा सुद्धा जीव गेला, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे प्रसंगी गाडीत टाकल्यानंतर सुद्धा गाडीतून काढलं आणि नंतर सुद्धा मारण्यात येत होतं, आणि पीएसआय कमरेला रिव्हॉल्वर घालून तिथं उभा आहे, एकीकडे तुम्ही बाजारामध्ये कमरेचा रिव्हॉल्वरचा धाक दाखवूनच हप्ते वसूल करतात, तर मग थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला तुमची मर्दादगी दाखवायला काय अडचण होती हेच कळलं नाही, जर हवेमध्ये फायरिंग केलं असतं तरी सुद्धा तो गरीब समाज आदिवासी समाज तिथंच पळून गेला असता साहेब, ही दुर्घटनाच घडली नसती, परंतु काय माहिती काय मूर्त विचारायचा असतो का, कुणाची परवानगी लागते परमेश्वराला माहिती, पण त्या पीएसआयने त्याची जबाबदारीच पार पडली नाही, त्याला ग्रामपंचायतीपर्यंत लोकांनी प्रतिबंध केला म्हणून तो गेला नाही, असं कसं होऊ शकतं, 5-5 पोलीस त्याच्या बरोबर, 1 PSI, आणि जर 10 लोक त्याला सांगत असतील तुम्ही तिथपर्यंत जायचं नाही तो नाही जाणार, मग कायद्याचं राज्य आहे की नाही आहे, आणि शेवटी कोणावर तरी आम्ही जबाबदारी फिक्स करणार की नाही, तो गेला नाही, आणि नंतर जास्तीचा बंदोबस्त घ्यायला गेला, गाव सुद्धा सोडून दिलं, आणि गाव पूर्ण वाऱ्यावर होतं 1 वाजेपर्यंत,
एक वाजेपर्यंत गाव वाऱ्यावर ठेवलं, त्याच्यानंतर कुठंतरी आलं, पण तोपर्यंत सगळा अध्याय संपलेला होता. आणि म्हणून माझी विनंती आहे की कुठल्या समाजाला दोष न देता ज्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केला त्या PSI ला सगळ्यात पहिले काका निलंबित केलं पाहिजे. जर PSI ने त्याची जबाबदारी पार पाडली असती, केसरकर साहेब गेले, केसरकर साहेब तिथून रात्री नंदुरबारला आले 1 वाजता. लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात त्यांनी तिथं सुद्धा मिटिंग घेतली. तिथं सुद्धा आम्ही सांगितलं त्यांना की लॉ अँड ऑर्डरची धुळ्याने नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती काय. राज्याचा गृह राज्यमंत्री नंदुरबार शहरामध्ये आलेला असताना सुद्धा अवैध धंदे सुसाट सुरू होते हे सुद्धा मी त्यांच्या निदर्शनास आणलं. ती नंदुरबार मध्ये सुद्धा साहेब अशीच घटना मसावत मध्ये घडणार होती. 3 लोकांचा पंढरपूरचे माझे मित्र सावंत साहेब आहेत, पंढरपूरचे माजी नगरसेवक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना मारण्यात आलं. तिथल्या पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिले पाहिजे मसावतच्या की त्यांनी त्यांना संरक्षण दिलं, पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत, त्यांनी अश्रुधुराच्या 9 नळकांड्या फोडल्या, त्यांची नवी इनोव्हा पेटवून दिली, पण ते जिवंत राहिलेत. आज नंदुरबार मध्ये तसं घडलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरतात. एक साधं उदाहरण देईल नंदुरबारचं. लहान मुलगा रडत होता, बाप त्याला ओढत होता की चल, मुलगा नांद करत होता की मला हे पाहिजे का ते पाहिजे. बाप थोडीशी लटकवलेला होता साहेब. सभापती महोदय, लोकांना माहित नव्हतं की हा बाप आहे आणि हा मुलगा आहे. फक्त हा माणूस त्या मुलाला खेचतोय म्हणून त्या माणसाला मारायला सुरुवात केली की हा मुलगा पळवणारा आहे. शेवटी त्याला सांगावं लागलं की मी याचा बाप आहे. आणि जेव्हा त्याला मारत असताना मुलगा जोरजोरात रडायला लागला तेव्हा कुठं लोकांना वाटलं की नाही हा खरंच याचा बाप आहे असं, नाही तर त्याचाही बिचाऱ्याचा कार्यक्रम होऊन गेला असं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या अफवा आहेत. आमचा आता आदिवासी अतिदुर्गम भाग आहे पण तरी सुद्धा ते चायनाचे मोबाईल अख्ख्या गाव पातळीपर्यंत आहे. लोक टेकड्यावर जातात बघायला ऐकायला. आमचा गुरं चारवणारा माणूस सुद्धा मोबाईलवरती गाणे ऐकत राहतो. आणि त्याच्यामुळे या अफवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरतात आहे समाजामध्ये की त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. आदिवासी संस्कृती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एकलव्याचा इतिहास आहे. एकलव्याला आदर्श मानणारा आदिवासी, शबरी मातेचा वंशज आदिवासी, त्या दोघांचा इतिहास आम्हाला माहिती आहे. द्रोणाचार्याने त्याला एकलव्याला विद्या शिक्षित दिल्या नव्हती तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा अंगठा दिला. ती संस्कृती आदिवासीची आहे. कुठल्याही पाहुण्याला मारतील एवढी वाईट संस्कृती आदिवासीची नाही. पण त्या दिवशी त्या सगळ्या अवैध धंद्याच्या माध्यमातून किंवा दारूच्या नशेत हे सगळं कांड घडलं. आणि त्या दिवशी केसरकर साहेबांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी जाऊन सगळ्या लोकांशी चर्चा केली, सगळं काही बघितलं ऐकलं आणि त्याच्यानंतर एवढ्या रात्री 1 वाजता नंदुरबारमध्ये लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भात रात्री 1 वाजता मिटिंग घेणारे गृहराज्यमंत्री सुद्धा तेच होते. त्यांनी मिटिंग सुद्धा घेतली. आणि म्हणून माझी विनंती आहे की फक्त मेले आणि मारलं एवढा विचार न करता याच्या मागचे सगळे सूत्रधार शोधले पाहिजे, त्याला जबाबदार कोण आहेत याची काळजी घेतली पाहिजे. आणि 1-2 ठिकाणी जर असं प्रशासनावरती धाक जर आम्ही निर्माण केला, 5 हवालदार राहिल्यावर काय आहे सर. 5 हवालदारने 1 PSI सर खरंच कंट्रोल करू शकतो आपल्यालाही कळतं. आणि रिव्हॉल्वर सारखं हत्यार त्यांच्या हातामध्ये असल्यावरती प्रसंगी रेतूची गाडी धरायला फौजदार रिव्हॉल्वर काढतो. मग इथे एवढं कांड घडत असताना सुद्धा रिव्हॉल्वर कमरेला फक्त शोभिवंत होतं असं व्हायला नको. आणि भविष्यामध्ये अशा दुर्घटना या राज्यामध्ये घडू नये हेच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला अभिप्रेत आहे असं तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं. आणि कवाडे साहेब म्हणूनच माझी विनंती आहे, आज आमच्या जिल्ह्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कुठेतरी म्हणजे आम्हाला भीती वाटायला लागली ना. आम्ही जर पंढरपूरला गेलो आणि सांगितलं की आम्ही साक्री तालुक्याचे तर आमचा बी कार्यक्रम होईल का, काय काय सांगता येत नाही. कारण शेवटी गावागावामध्ये जर असे वाद व्हायला लागले, तालुक्या तालुक्यांमध्ये अशी भांडणं गेली तर ते कुठंतरी समाजाला घातक आहे. आणि म्हणून आम्हाला समाजामध्ये विषमता निर्माण न करता समाजामध्ये एकोपा कसा टिकेल याच्यासाठी कुठंतरी ज्येष्ठ सदस्य सुनील तटकरेजी सर याच्यासाठी कुठं एकच मिनिट याच्यासाठी कुठंतरी कटिबद्ध व्हावं लागेल. आणि माझी शासनाला विनंती आहे की साहेब आपला धाक असला पाहिजे. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा जर पोलीस प्रशासन जबाबदार आहे, 2-2 तास जर पोलीस तिथं जात नसतील मरेपर्यंत वाट बघत असतील तर पोलिसांना ताबडतोब निलंबित करावं, त्या PSI ला निलंबित करावं अशी मी या सभागृहामध्ये मागणी करतो.